आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा दोघंही अपक्ष म्हणून निवडून येत असले तरीही सध्या त्यांचा भाजपशी खरोबा आहे. राणा हे फडणवीसांचे खास मानले जातात. नवनीत राणा ही मोदी सरकारच्या बाजूनेच भूमिका घेताना दिसतात. महाराष्ट्रात मवियाचं सरकार असताना तर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना घेरलं होतं. त्यावेळी जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा भाजपचे नेते राणांच्या बाजूने उभे राहिले होते. पण आता भाजप आणि राणा यांच्यातच वादाची बातमी समोर घेतली आहे. नेमकं काय घडलं हे तुम्हाला सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली आहे. भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी साईनगरात लागलेल्या विकास कामाच्या फलकाला काळं फासलं आणि त्यामुळे अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचं चित्र निर्माण झालं. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचा आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 19 साईनगर इथल्या सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन काळं फासलं. आमदार रवी राणांनी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचा आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना 10 दिवसांपूर्वीच अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका, तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. पण त्यांनी काढले नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमानं आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका, त्यांनी काढले नाहीत. आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही आणि म्हणूनच आज आम्ही त्यांच्या बोर्डाला काळं फासलं, असं तुषार भारती यांनी सांगितलं. बडनेरा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजाण नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता तसंच इतर कुठलेही नगरसेवक असा प्रकार कदापि सहन करणार नाहीत, असं महापौर चेतन गावंडे यांनी म्हटलंय. आमदार रवी राणांनी आमच्या नगरसेवक असतानाचे जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले की बा हे मी केलं आहे म्हणून. आणि म्हणून आम्ही त्यांना 10 दिवसापूर्वीच अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका, तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. पण त्यांनी काढले नाही. त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका, त्यांनी काढले नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं काम करायचं नाही आणि फक्त दुसऱ्यांचं श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजाण नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठल्याही नगरसेवकाचं श्रेय घेतलं तर तेच त्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची पक्षनिष्ठा ही कमजोरी नाही तर ही आमची ताकद आहे. आगामी काळात आम्ही त्याला दाखवून देऊ. हो, तुम्ही रवी राणांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षाकडे करणार का? आम्ही या संदर्भातली तक्रार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. आता आम्ही ती तक्रार केंद्राकडे सुद्धा नड्डाजींकडे करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे संघटन मंत्री आहेत VL संतोषजी त्यांच्याकडे पण करणार आहे की हा तिथे पाया पडतो आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भात आम्ही तीव्र शब्दात वरते कळवणार. वेळ पडल्यास ती पण करू. काल वरते हे विमानाने त्यांनी दाखवलं ना त्यांचा रिसॉर्ट किती मोठा आहे. वेळ आली तर ती पण करू. त्यांनी लवकर दुरुस्त व्हावं. महानगरपालिकेचा कार्यकाळ संपायच्या पहिले विविध प्रभागामध्ये तत्कालीन नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे कामं सँक्शन केले होते त्या कामाचं श्रेय रवी राणा घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व नगरसेवक या गोष्टीचा निषेध करते. जे कामं रवी राणांनी आणले त्याचं श्रेय घ्यावं, परंतु जे नगरसेवकांचे कामं आहे ते कामं त्यांनी घेऊ नये. मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.